फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज तयार निलेश. आपण कोणच्या एंडी गेलो ना का त्यांचा मॅप असतो तो आपला नाही. पुढचा चेंडू दुसरा चेंडू फलटॉस ऑन साइडला हवेमध्ये चेंडू आहे शत्रक्षण तिथे आहे आणि अतिशय चांगला जज करतोय आणि फलंदाज तिथं बाद झालंय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला फलंदाज बाद प्रतिकेश सकाळच्या खेळाला जेव्हा मारतो चेक नाही मारला गोलंदाज तयार निलेश ऑन साइडला चेंडू चेंडू जाईल पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये काय घडलं पुढे आला आणि त्याला चकवून हा चेंडू सुरेशच्या पलीकडे जातोय चार धावांसाठी. खराब शत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब शत्ररक्षण शेंडोबा स्पोर्ट्स कासरवड होईल या टीमच्या माध्यमातून. हा पहिल्याच राऊंडला 12-12 नाही अक्षयनी खाल्लेन बॉल. चार धावांनी टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते की 5 या आकड्यावर. निलेश गोलंदाजी वर नाहीतर तयार स्ट्रायकिंग केला फलंदाज दीपक आहे ज्याच्या बॅट मधून आत्ता नुकताच एक चौकार आला होता तोच आता स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्येमध्ये भर पडली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. एक चौकार आल्याच्या नंतर लगेच थोडासा मानसिक दबाव जाणवतोय फलंदाजी करणारा निलेश याच्यावर लगेच तो वाईट हातात दीपक याच्यासाठी. दीपक पुन्हा एकदा तयार खेळण्यासाठी पुन्हा ऑन साइड घेऊन जाऊन दत्तू जाईल आणि चांगलं तिथं पाहायला मिळतंय आकाशाच्याकडनं जबरदस्त शत्ररक्षण स्वतःला सावरलं असं वाटलं होतं चेंडू सुरेशच्या पलीकडे जाईल मात्र दर्जेदार शत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 2 धावा इथं पूर्ण करते फलंदाज दीपक. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेत आकाशाने. 2 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा आणि वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. प्रतिकेशने नक्कीच नाराज केले टीमला. फलंदाजाकडे आणि निर्धाव चेंडू टाकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू हातावर लाईन मिस करतोय बॅट्समन युट्यूब ने दीपक. एकंदरीत खेळतोय 7 या धावसंख्येवर आणि स्टीमच्या धावसंख्येत 1-8 करणे. एक वायर चेंडू हाताला होता निलेशने नाहीतर त्याच पद्धतीने चेंडू टाकला वगळायचा इथे गडीबाद होण्याची शक्यता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मिस होते. उशीरा घेण्याचा देखील इथे प्रयत्न होत होता. दीपक याचा हुलकावणी दिली होती मात्र अजिंक्यनी त्याला तो सावरलं आणि फक्त एकच धाव समाधान व्यक्त करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकाचा खेळ संपला 9-1 गडीबाद. सायकल पोहोचायचं
शनोक म्हणजे आहे स्कूटर ना रिक्षा खेळताना चिकन डिनर एकंदरीत धावसंख्या तो बारीक खेळतो तसा लोकल लेव्हलचा प्लेअर राहिले राहुल पहिला चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जातो स्लोवर डिलिव्हरी होती गती कमी केली होती गोलंदाज राहुल याने कारण पहिलंच फिरलं होतं दीपक याला आणि त्याच कारणाने येथे निर्धाव चेंडू पहिलाच टाकतोय गोलंदाज राहुल तीन षटकांचा सामना आहे फक्त दोन्ही संघाच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना बनण्याच्या आतमध्ये सुरू आहे कोळशे आणि कासरवडोळ या दोन संघामध्ये राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग त्यावेळेस पॅकवर गेला ऑफ साईडला चेंडू झेल हवेमध्ये आणि तिथे फलंदाज बाद झाला दीपकच्या खेळीचा अंत करत असताना गोलंदाज राहुल दोन गडी बाद टीमची धाव संख्या 9 हवेमध्ये झेल आणि लॉन्ग शब्दामध्ये चांगला झेल इथे लागोपाठ दोन चेंडूवर दोन फलंदाज बात करतो फलंदाज राहुल मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती अमित याने मात्र या सामन्यामध्ये नक्कीच तो अपयशी ठरतोय राहुल ऑन हॅट्रिक आहे बघायचं विकेटची तिगडी साध्य करण्याची त्याला नक्कीच सुवर्ण संधी अजून आहे तर यानंतर होणारा सामना श्री अष्टविनायक आणि गुडबॉय केवनी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस उडवण्यासाठी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या धावसंख्या फक्त 9 पहिला फलंदाज बाद झाला टीमची धावसंख्या होती 1 दुसरा फलंदाज बाद झाला टीमची धावसंख्या 9 तिसरा फलंदाज बाद झाला टीमची धावसंख्या 9 आणि आता हा गोलंदाज हॅट्रिक वर आहे कॅमेरा करते काही दिसते पंचांचा इशारा येतो व्हाईट आउट साइड ऑफ स्टंप वाईड बॉल एक अतिरिक्त धाव मिळते एक अतिरिक्त धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 जसा चेंडू पडला तसा त्या चेंडूवर मोहर उमटली 6 धावांची षटकार खरी खरी षटकार इथं पाहायला मिळाला फलंदाज गौरवच्या बॅट मधून एक सुरुवातून षटकार पाहायला मिळाला लॉग ऑफ मध्ये राहुल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्ग तयार पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न निर्धारची सांगता करत असताना टीमची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 15-16 डॉक्टर शेवटचं चेंडू शिल्लक असेल षडफल्या ऑन साईडला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षण जज करण्यासाठी पुढे सरसावला त्याच्या हातातून चेल सुटते मात्र तिथं बॅकअप करण्यासाठी शतरक्षण होता अक्षय तो थोडा उशिरा पोहोचला आणि तिथे दोन धावा मिळत आहेत त्या फलंदाज गौरव याला दोन धावने टीमची धाव संख्या दोन षटकांचा खेल संपला फलंदाज बाद झाले 3 शेवटचं षटक शिल्लक आहे एकंदरीत 3 षटकांचा सामना असेल हा
हरलं तुम्ही हरलं कवरी प्रूफ लो हां मी प्रेम बोलते तू तिकरा आहे तिकरा दुसऱ्या साईडला आहे त्या साईडला काय तो हे पोर नाही लांब आहे तो पक्के लांब आहे शेवटचा षटक शिल्लक आहे हाणामारीच्या षटकाला प्रारंभ होते डावखुरा हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड लाईक नॉ स्ट्रायकिंग फलंदाज आहे गौरव ज्याच्या बॅटमधून एक षटकार पहिला तो एकत्रित खेळतो 8 या धावसंख्येवर डावखुऱ्याचा फलंदाज प्रफुल्ल गौरव गोलंदाजी मार्गावर विवेक दोन षटकांचा खेळ संपला 18 धावा 9 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये मेंटेन ठेवले पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 6 आणि इथे महाराष्ट्र राहुल याने टाकला ऑन साईडला चेंडू लॉंग द कार्पेट चेंडू इथे फलंदाजाच्या कुल सीमेच्या पलीकडे 4 धावा चांगली सुरुवात इथे झाले 13 चेंडूचा खेळ संपला आणि 22 धावा धावफलकावर अजून 5 चेंडू शिल्लक आहे पुढे चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी यक्षगान झालेली चुकी एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा देखील इथं प्रयत्न होता मात्र गौरव याचा नकार येतोय एक धाव मिळते अवंतरच्या स्वरूपात एका धावाने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 23 या आकड्यावर चार चेंडू अजून शिल्लक आहेत प्रयत्न होतो जोपर्यंत शिक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल दोन धावा धावून पूर्ण करतायत राहुल गौरव दोन धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या चेंडूवर चौकार आला तर नंतर सिंगल आली आणि आता मात्र 2 धावा या चेंडूवर मिळतात अश्वविनायक आणि गुरुबल केवणी दोन्ही संघाचे कर्णधारी नाणेफेक साईडला पण एकदा खेळतोय मिडल गेट क्षेत्रामध्ये मात्र शॉट्स मिडल गेट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय दोन धाव मिळतात दोन धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत तर एनीमध्ये एक शॉट पंचांचा इशारा आहे 26 धावा दोन चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा ऑन साईडला शॉर्ट्स मिटवून क्षेत्रामध्ये एकच सिंगल मिळेल एक सिंगलने टीमची धावसंख्या 27 शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय आपल्या टीमसाठी गोलंदाज विवेक डावखुऱ्याचा फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे 27 धावा वाटलं होतं 30 जास्त धावा येतील ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातो लमान क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कधी वाजवण्याची शक्यता मात्र येते पंचांचा बोट आकाशाकडे जाईल आणि फक्त एक सिंगल वेळ सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 षटकांचा एकत्र फिक्स खेळ संपला 28 आणि 29 धावांचा इथं लक्ष समोर ठेवलंय